कलाकार मंडळी, समस्या, अडचणी, रोजची कामं यांच्या पसाऱ्यात हरवून गेलेलं तुमचं हास्य तुम्हाला परत मिळवून देण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार टेन्शन तळीपार. मंडळी, मारामारीत जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देऊन तब्बल 4 महिन्यांनी परतलाय पॅडी भाई. चला जाऊया त्याच्या स्वागताला. लावा ना भाई चक्कू, म्हणजे कुठे पण लावा ना, एवढं काही त्यात पट्टी खोला ना, मला टिळा लावायचा आहे. त्या वेल्डिंग बिल्डिंग केलेला हा एकदम व्यवस्थित, त्याला हलवू नका तू. ठीक आहे ठीक आहे, थोडासा आपला हे काय मला पटलेलं नाही आहे तुमचं. तुम्ही हॉस्पिटल मधून आलात तर घरी यायचं ना, इथं अड्ड्यावर कशाला आलात? अरे वहिनी, बाईला काय ओळखत नाही काय तुम्ही? बाईची पहिली बायको म्हणजे बाईचा अड्डा, दुसरी बायको म्हणजे बाईची गँग, आणि तिसरी बायको म्हणजे बाई तुम्ही. असं आहे आपल्या बाईचं, माहितीये ना आपल्याला बाईचं लय जीव आहे तुमच्यावर. हीच गँग ना आता बाईच्या अंगाशी आली आहे. काय हो, किती वाईट अवस्था झाली हो तुमची. वाईट अवस्था वहिनी, अहो तुम्हाला काय सांगू वहिनी, त्या गण्याप्पाने बाईला काय तुडवलाय, कुत्र्यासारखा मारलाय, लय भारी मारला. तुम्हाला सांगतो, बाईचा ना अख्खा बाजार तुटवला त्याने, माहिती आहे तुम्हाला. अरे नंतर सांगतो वहिनी, त्या गण्याप्पाने आल्या आल्या ज्या काय बाईच्या सन्ना सन्मान कानाखाली दिल्यात ना, बाई पडते तिथं पाठले. हा पण वहिनी, डॉक्टर भारी होता, त्याने बाईच्या कानात लगेच नवीन पडदे पण बसवले. वहिनी ह्याच्या पुढे खरी मजा आहे, नंतर त्या गाण्याप्पाने ना बाईच्या डोळ्यावर ज्या काय मुक्या घातल्या, मुक्या घातल्या ना बाईच्या दोन्ही बावल्या गायब. वहिनी गायब गायब गायब, म्हणजे ज्या बावल्यांनी बाई आत्तापर्यंत प्रत्येक बावलीला बघत होते ना, त्या बावल्याच पडल्या. म्हणजे तुमचा भाई रस्त्यावर पोरी बघत फिरायचा? नाही नाही, तसा नाही का, म्हणजे आता हे डोळे आहेत तर म्हणजे असे उघडे ठेवले की काही ना काही समोरासमोर अशा बावल्या छान छान दिसणार ना. तर जाताना तिकडे ते आपले लेडीज हॉस्टेल आहे ना, ते लेडीज हॉस्टेलचे सगळे दिसतात तिकडे. अरे पण मग लेडीज हॉस्टेलच्या रस्त्यावर कशाला जायचं, इथं हानात आश्रमाच्या रस्त्यावर जायचं ना. अरे हानात आश्रम आहे तो लॉन्गकट आहे तुझा, ते तिकडनं लेडीज हॉस्टेल ना कसं जरा जवळ पडत मला तरी नशीब जवळच पडलो. ए आता तुम्हाला जॉईन केलेला आहे सगळं म्हणून ठीक आहे, परत जर त्या लेडीज हॉस्टेलच्या रस्त्यावर ना झाल ना तुम्ही, तर त्यांनी फक्त तुमच्या भावल्या ना फोडल्या. मी चेचे. अरे वहिनी, तुम्ही त्या बावल्या बिवल्यामध्ये कुठे अडकताय, खरा मॅटर तर पुढे झाला. तो गाण्याप्पा असला तापला ना वहिनी, तुम्हाला सांगतो त्याने तिकडची खुर्ची घेतली, या बाईच्या छातीत गाप लागला. अरे तिथं एक सिलेंडर होता भरलेला, तो घेतला आणि बाईच्या डोक्यात सगळी रक्ती 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 झाली, माहितीये वहिनी. अरे तुम्ही असं बोलताय जसं मी काही जाम मोठा पराक्रम गाजवलाय. अरे पण तो गण्याप्पा मला मारत होता तिकडे, बदड 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 बदडत होता, पण तुम्हा दोघांना असं नाही वाटलं की बाबा मध्ये पडावं आणि भाईचा जीव वाचवावा, असं नाही वाटलं. Yeah!
कानाचा पडदा परत फाटला वाटतं. अरे हे पक्या या तुला काय अक्कल बिकल नाही काय काय हा. अरे भाईचे आत्ता कानाचे पडदे बदलले होते ना. काय बघत काय उभा राहिला, दुसरा कान चेक कर. करतो करतो भाई भाई. काय पण असू दे, पण आपला भाई जिवंत आहे ना, भावाला काय झालं नाही ना, महत्त्वाचं आहे ना. सूर्या मरतोय मेल्या, कशाला आला रे इकडे तू, कशाला आलाय. अरे सूर्या, डॉक्टरने सांगितलं होतं बायाच्या डोळ्याची ना काळजी घ्यायला. डॉक्टर मला बोलला धुईचा एक पण कण नाही गेला पाहिजे. तू भाई गुलालच्या गुलाल टाकला डोळ्यात, आता लपडी झाली तेव्हा भाईच्या डोळ्यात ना काचा गेल्या होत्या. भाई मला काय वाटतंय, इकडे इकडे एक तर मला काय दिसत नाही आहे, नुसतं आपल्या हावभाव काय करतोस ते तेवढंच कळतंय अंदाजाने. इकडे येऊन काय करतोस, कशाला उगा. मला काय वाटतंय भाईला आपण ना स्क्रॅच प्रूफ डोले बसवले पाहिजे होते. काय बोलतो, हा जाम भारी, लय भारी वाटले. मी मोबाईलला बसवलंय ना, गुलाल बिलाल टाकलं तरी काय होत नाही, 50 रुपयाला मिळतात. भारी आयडिया आहे. जीप कापून टाकेल, कोण काय बोल. तुम्हाला दिसत नाही काय करतेस, अगं फक्त सगळं असं गुलाबी 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 दिसतंय मला सगळं. वहिनी 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 तुम्ही टेन्शन घेऊ नका, या सूर्याने आता गुलाल टाकला ना म्हणून भाईना सगळं गुलाबी गुलाबी दिसतंय. मी डोळ्यात फुंकर मारतो, बाई लगेच बरे होतील. 2 मिनिट बाई हळू, मी फुंकर मारतोय हळू हळू. आई मारला का सकाळी सकाळी, कुठनं थर्रा मारून आला, कसला भंकस वास येतो यार. आई समजतो आई वास येतोय नाही रे, एकच ब्रँड आहे. हाड मोडलाय तिथे. ओ काय होत आहे ओ, मला काय ऐकायला येत नाही, मला काय दिसत पण नाही, आणि माझ्या कमरेच माकडाड कचकन मोडलंय. अरे मजाक मजाक में रज्जा होगा होगा भाई, कुछ नहीं होगा तुमको, टेंशन मत. ऐकून घ्या वहिनी,
ओ भाईला बरं वाटावा म्हणून मी देवाला नारळ बोललेला आहे तर देण्यासाठी इथं आलेलं काय सांगा देव नारळ आहे होय तर लवकर द्या लवकर भाईला बरं वाटावं नारळ थांबा जरा दोन मिनिट अरज लावाय लावा त्याशिवाय भाईला बरं वाटायचं नाही तर बाय माझ्याशी सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रयोग आहे तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्याशी तुला म्हणण्या परमान भाईला बरा वाटावा म्हणून हा तुला नारळ ठेवले तो मान्य करून घे बाय माझ्याशी हे आणि हो पुढे ओ भाईनू ओ नारळ फोडा भाईनू हा बघा नारळ नारळ नाही ओ आ गया नारळ फोडा हा बघा नारळ घ्या घ्या फोडा बघू आ गया नारळ घ्या नाही 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 हा जोडली म्हणजे काय मला वाटत नाही खरं याचा तर मीच फुटतो काय जमत तर बाय माझ्याशी सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर आहे आणि मी बोलल्याप्रमाणे हा तुला नारळ ठेवलेला आहे जर भाईवर अशी कुणी करणी धरणी केलेली असेल कुणी मूठ मारली असेल त्याचा नायनाट कर त्याचा बिमोट कर आणि माझ्या भाईला बरं वाटू दे रे बाय माझ्या आईशी अरे भाई तुम्ही येणार काय सगळे एक तर डॉक्टरनी 4 महिने कसा बसा भाईला जोडला होता माहितीये तुम्ही 10 मिनिटात येऊन परत तोडला भाईला बघताय का अरे उठला आता त्या भाईला हॉस्पिटलला न्यायला लागेल हे भाई उचलला उचला परफॉर्मन्स आणि पंटर लोकांचा डान्स तर लय भारी मजा आली सई फारच मस्त चेतना तू फार वेगळी आणि छान दिसतेस मजा आली तुला बघून पॅडिदा हे काय म्हणजे अशक्य कॅरेक्टर होता अशक्य आणि तू ते अशक्यरित्या पोर्ट्रे केलंस फार सुंदर फार मजा आली म्हणजे तू जेव्हा जेव्हा पडत होतास तेव्हा काळजाचा ठोका असा मिस होत होता की तुला खरंच लाग पण तू ते किती इजने आणि किती नकळतपणे करतोस अमेझिंग फारच सुंदर दत्तू मस्त बने आज भी दिन बने मला आर्ट डिपार्टमेंट कॉस्ट्युम डिपार्टमेंट हेअर डिपार्टमेंट मेकअप डिपार्टमेंट सगळ्यांचं खूप 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 कौतुक करायचं आहे वंडरफुल जॉब आणि जेव्हा अख्खी टोळी स्टेजवर येते तेव्हा सणासुदीचं वातावरण आहे असं वाटतं आणि ते फिलिंग आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू माहोल बनाया सर बहुत मजा आया फार मजा आली धमाल परफॉर्म प्रसादा अफलातून बहारदार आमचे मित्र संजय जाधव असं म्हणतात की कन्व्हिक्शन का पैसा आहे हे मला फार पट्ट पॅड आहे तुझ्याकडे बघून आम्हाला माहिती आहे ती सगळी बँडेजेस खोटी आहेत तो गळ्या लावलेला पट्टा खोटा आहे कमरेला लावलेला पट्टा खोटा आहे पण प्रत्येक वेळेला असं वाटतं आई आता हे तुझं कन्व्हिक्शन आहे इथपर्यंत तू आम्हाला आणून ठेवतोस एंट्रीपासून फॅन्टॅस्टिक कन्व्हिक्शन सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस बहारदार गुजराती किंवा मारवाडी थाळी असते ना तसा फील आला असं मोठं काहीतरी वाढून ठेवलं आहे आणि एक एक असा लज्जतदार पदार्थ येतो आहे आणि आपण तृप्त होतोय त्याच्यात क्या बात आहे आणि तू ती थाळी आहे सगळ्या पदार्थांना सामावून घेणारी फॅन्टॅस्टिक बहारदार गौऱ्या अप्रतिम डान्स होता तू जसजसा पुढे येतोयस तसतसं मागचे हलतायत पण आम्हाला मागच्यांमध्ये नाही इंटरेस्ट आहे आम्हाला इंटरेस्ट तू किती पुढे जातोय त्याच्यात मजा आली फार मजा आली वंडरफुल थँक्यू थँक्यू मंडळी एक वेळ कोरोनाचा विषाणू या जगातून नष्ट होईल पण नात्यांमध्ये घुसलेला व्हायरस कसा काय बरं जाणार या नात्यांमधल्या व्हायरसची गंमत दाखवत इथे हास्य रस निर्माण करण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेतले 3 हास्य महारथी अर्थात जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव विनोदाशी डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिची जगात नाही कुठेही शाखा अशी सुभेदारांची विशाखा
प्रसाद दा बोला सही वर्क फ्रॉम होम चालू है एक्चुअली वर्क फ्रॉम बेडरूम डोर चालू है काय झालं एक प्रॉब्लम झाला आहे तो जो जगात चालला आहे कोरोना पॉझिटिव्ह मी नाही म्हणजे मला झालं असतं तर काही वाटलं नसतं आईला आणि बायकोला एकत्र झालंय रे एकाच बेडरूम मध्ये आयसोलेट आहे म्हणजे माझी अँटीजेन निगेटिव्ह आली मी आता आर टी पी सर केली आहे बघू पण त्यांनाही त्रास काही होत नाही आहे जो काय त्रास झालाय माझ्या डोक्याला झालाय कधी भांडतात रे कधी काल रात्री 3:30 उठल्या भांडायला म्हणजे दोघी झोपलेल्या आईने झोपेत नमाच्या अंगावर पाय टाकला झालं भांडायला लागल्या म्हणजे तशा बाजूबाजूला नव्हत्या आई बेडवर होती नमा खाली झोपलेली आई बाथरूमसाठी म्हणून उठली ती डायरेक्ट नमाच्या अंगावर उतरली टेन्शन येतं यार म्हणजे मला कळत नाही आहे की त्या दोघी बेडरूममध्ये आयसोलेट आहेत की मी बेडरूमच्या डोरवर आयसोलेट आहे इथेच बसून असतो रे त्या विषाणूला पण आता पश्चाताप होत असेल की दोघींना एकत्र काय इन्फेक्ट केलं मी आई स्वेअर तुला लांब लांब तुझ्यामुळे झालाय मला कुरणा तुमच्यामुळे झालाय मला झालाय कुरणा कुरणा जानू नको येऊस तू जानू बाबू बाहेर उभा काय करताय दोघी अरे 2 दिवस झाले अजून तेच चाललंय हिच्यामुळे झाला अरे जगात त्यांना कळलं नाही अजून कोणामुळे झालंय तुमचं काय चाललंय आणि 1 मिनिट दोघी एकत्र कशा आलात बाथरूम मधून बाबू आम्ही ना डोकं लावलंय अच्छा म्हणजे वाट लावली बोला काय काय केलं बाबू तू काय सांगितलं वाफ घ्यायला सांगितलं की नाही मामी काय केलं वाफ घेण्यासाठी बाथरूम मध्ये गेलो गीजर ऑन केला आणि बाथरूमचा दरवाजा बंद केला मग सगळी वाफ जमा झाली ना आरशावर झाली नळांवर झाली सगळीकडची वाफ वाफ झाली मग ती वाफ आम्ही घेतली बाबू अगं वाफ ती वेपोरायझरने घ्यायची असते हे कुठली वाफ एक्झॅक्टली मी हे सांगते त्यांना पण माझ्या ऐकतील तर शपथ डोकं खाल्लंय नुसतं डोकं म्हणून नाही म्हातारीला तुमच्यामुळे झालंय मला तुमच्यामुळे झालं हे बघ कशी बोलली बघ काय बोलले मी नको ना तो विषय सोडा ना झाला ना यार असं वागतात बघ ना अरे नको ते तुझ्यामुळे झालं नको ते ब्लेम गेम करू लॉजिकल करत असतात तुमच्यामुळे झालंय आणि मुळात तुम्ही दोघी घरातच होतात ना झालं तुम्हाला मग आता 1 मिनिट कोणी घरात वगैरे नाही या सत्तात बाहेर जात होत्या विचार त्यांना आई विचार विचार बाबू सांगा मी कुठे बाहेर गेले काय नाही नाही मी बाहेर नव्हते गेले बाहेर गेले होते खाली पाव आणायला गेलेली पावासारखी झाली आणि पाव खायचे त्या बाईला बाबू कवळी बसवली ना बाबू कडक कडक खाता येत नाही बाबू म्हणून मग नरम नरम पाव खाते आणि दिवसभर माझं डोकं खाते मग कशी बोलली बाबू बोलणार मी डोकं खाते खाता तुम्ही डोकं खाता तुम्ही खाते माझं डोकं काय तुमचं डोकं खाते मी तोंडातून शब्द बाहेर काढत नाही कधी मी माझे पाव खाते आणि बसते तोंडातून शब्द काढत नाही अहो सतत नॉन स्टॉप थोबाड चालू असतं तुमचं आता मला बोलायला लावू नका प्लीज तुम्ही पॉझिटिव्ह आहात तुम्हाला पॉझिटिव्ह आहात जगात ना एका रोगाने थैमान घातलंय तो रोग आपल्याला झालाय पावावरनं कसलं भांडताय नको हा सोडून द्या ते झालं ना आता कशामुळे झालं काय झालं बघा मानसिक दृष्ट्या तुम्ही आता स्ट्रॉंग असलं पाहिजे आनंदी असलं पाहिजे हा विचार करा मला हेच म्हणायचंय पण काय गरज काय होती पशा तू सांग पाव आणायला कशाला बाहेर गेल्या यांच्यामुळे झालंय ह्यांनी घरात आणलाय त्या कोरोनाला आता खाली जायला नको नाही बरोबर आहे खाली जाय आता ही नुसती झोपा काढणार दिवसभर घरातली कामं कोण करणार मी झोपा काढते 1 मिनिट बाबू आता चहा नको दूध नाही लागत पाव नाही लागत मम्मी गेले पाव आणि दूध आणायला खाली अजून कुठे गेलात सावंतनगर चहा घेतला ऐकलं
कोणाकडे? सामंतींकडे चहा घेतला. ती म्हटली खांडेकरी लांब रा तिकडे तिकडे चल. काय म्हणजे काय? ती म्हटली खांडेकरी चल चायला चल. चायला गेले चायला तिच्या घरी. म्हटलं एकटी कशी जाऊ नाही का आता एवढ्या दिवसांनी ती बोलवते सावंतीन. मग मी घाडगे दिली हाक मारली. मग घाडगेने कदमी दिले पण घेऊन दिली. मग चौकी तिने आम्ही चाय प्यायलो बस. आता तू सांग कळतो तुम्हाला? ती लोक ओढून ओढून सांगतायत विनाकारण बाहेर पडू नका विनाकारण बाहेर पडू नका. म्हातारा चाय कसं प्यायला जाता का तुम्ही? बाबू तेवढं कळतं मला. टीव्ही वर दाखवतात घरात बसा घरात बसा घरात बसा. मग मी घरात बसलाय सावंतनीच्या. ते स्वतःच्या घरात बसा सांगताय. सगळ्यांच्या घरात जाऊन चहा प्या असं नाही सांग. जा जा अजून चार घरचं फिरायचं आणि सगळीकडे सगळीकडनं कोरोना माझ्यापर्यंत घेऊन. माझ्याबद्दल बोलते बोलणार मी. तू गेली होती मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला तेव्हा. एक मिनिट नमा तू बर्थडे पार्टीला गेलीस? ठीक आहे ठीक आहे आमच्यात आहे अंडरस्टँडिंग. नवऱ्याला सांगितलं आहे आमच्यात अंडरस्टँडिंग आहे. आई एक लावायची काम नको करू माहिती आहे मला. आहे आमच्यात. ए नमा मी सांगते. तू बर्थडे पार्टीला गेलीस? मी नाही मी लांब मी सांगते. ए बघ जानू मी गेले होते. आता मला सांग रशीला किती राग येतो. तिने बोलवलं तर मी नाही गेले तर तिला किती राग येतो. तर तिची बर्थडे पार्टी होती म्हणून मी तिच्या घरी गेले होते. जगात काय चाललंय? तुम्ही कसल्या पार्ट्या करताय? अरे प्रसाद त्यांचा आदर्श घ्या. दोन वर्ष झाले लोक मागे लागले पार्ट्या द्या पार्ट्या द्या. ते देत नाही त्यांचा आदर्श घ्या. आता पार्ट्या करतायत. मी काय हजरायला नव्हते गेले पार्टीत. जेवले पण नाही मी. माहितीये ती मला म्हणत होती जेवून जा जेवून जा जेवून जा. पण जानू तू बोलला होतास ना की बाहेरचं खायचं नाही म्हणून. म्हणून मी अजिबात खाल्लं नाही. म्हणजे ती मला म्हणतच होती थोडस तरी खा थोडस तरी खा. पण मी म्हटलं 550 रुपयाची तिची प्लेट कशाला वाया घालवायची. मी आपली एवढंसं खाणार तर मी तिच्या ताटातलं थोडस खाल्लं. थांबा तुम्ही ना. तुला कळतंय? ए नमा तुला कळतंय? तू मैत्रिणीच्या ताटातच जेवलीस. हो जानू. एक तर मुळात जायची गरज नव्हती. गेलीस ते गेलीस ताटात जेवलीस तिच्या. अगं जायचं चॉकलेट बिकलेट रॅप केलं असतं ते घेऊन यायचं ना. किंवा केक वगैरे खायचा. ताटात एका ताटात जेवलात तुम्ही? ऐका ना ऐका ना आम्ही बोलतोय ना. 2 मिनिटं थांबा. केक बिक तर खाणं होणारच ना जानू. हा पण मी ना आम्ही काय केलं चौघीने मिळून एकच केक खाल्ला. एक तुकडा होता थोडा रशीने खाल्ला थोडा वनीने खाल्ला थोडा चेतूने खाल्ला आणि त्यातलाच थोडासा चावा मी घेतला. एवढूसा माझ्या वाटेला एवढूसा झाला. तर मला सांग एवढूशा केक ने मला कोरोना होणार आहे का? कोण तुम्ही? कुठून आलात का तुम्ही? एकमेकांच्या तोंडातला केक खाल्लात? माझ्या वाटेला एवढूच आला. देवा त्या तिघींना काही त्रास होतो? नाही त्यांना काही झालं नाही. नशीब. रशीला सर्दी आहे पण ती म्हणते 12 महिने सर्दी असते. वनीला कणकण भरली होती रात्री. डॉक्टरांना विचारलं ते बोले व्हायरल असेल. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हेच सिम्पटम्स आहेत ना. हेच सिम्पटम्स आहेत. आता चेतूला खोकला येतो तर म्हणशील तिला पण कोरोना झालाय. अरे मी काय याला काय अर्थ आहे? गाई हिनच पसरवला रे घरात कुरणा. मी नाही पसरवलाय. कुरणा कुरणा बोलू नका. कुरणा नाही झालाय. तुझ्यामुळे झालाय. तू न्याय निवाडा कर. गप्प बसा. तुमच्या दोघींमुळे झालाय. तुम्ही दोघी जबाबदार आहात तेवढ्याच. अरे काय चाललंय यार? मी इथे माझ्या मित्रांना सांगतोय. माझी आई बायको घरात बाहेर पडत नाहीत रे. कसं झालं त्यांना मला कळत नाही. तुम्ही मार अख्खं जग फिरताय. वा रे वा. अरे हे ना हेच चाललंय देशात. एवढ्याच्याने काय होतंय एवढ्याच्याने काय होतंय एवढ्याच्याने सगळा गोंधळ वाढत चाललाय. आता बसा आज 17 दिवस. बाबू हिच्या बरोबर 17 दिवस कसे घालवायचे रे? हिच्या बरोबर 17 दिवस इथे राहायला आवडणार आहे का? तुम्हाला क्वारंटाईन सेंटरला नेऊन ठेव. मी तिथे सुखाची राहील. यांच्या सोबत नाही राहणार. गप्प बसा. असे तिकडे एकदम बेड मिळत नाहीयेत. देवाचे आभार म्हणा काही फार त्रास झाला नाहीये दोघींना. ऑक्सिजन लेवल चेक केलात? लांबून हो ना यार. लांबून बोल ना. ऑक्सिजन लेवल चेक केली का? चेक. हा तेच मला सांगायचं होतं बाबू. ऑक्सिजन चेक केली. बरं झालं विषय काढला. हिचा 97 ऑक्सिजन आणि माझा 95. 2% जास्त. ही मुद्दामून करते. ही अख्ख्या घरातला ऑक्सिजन आई असं नाही करताय. असं नाही ऑक्सिजन ओढतायत. मुळात आपण हे वातावरण ऑक्सिजन मध्येच राहतो. आपण असं एकमेकींचा ऑक्सिजन असं नाही ओढताय. सांग ना
सगळी हिची चालबाजी कळते मला आई बाबू ते ऑनलाईन खाणं मागवतात ना त्यांना फोन कर ना पाणीपुरी माग पाणीपुरी माग पाणीपुरी मला पण शोरमा ऑमलेट पाहिजे का शोरमा ऑमलेट का पिकनिकला आलात पिकनिक चालले आतमध्ये ह्यांच्या बरोबर पिकनिक ह्यांच्या बरोबर तिच्या बरोबर पिकनिक जळलं मेलं काय काल काल तू बाबाची मागवली होती बाबू मागवली होती त्याला काही वासच नव्हता हिच्या सगळ्या पदार्थांना वास आहे माझ्या काही पदार्थाला वास नाही वास घेऊन 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 खात होती मी खाल्लं खाल्लं वास वास येत होता पण चव होती त्याला चवीचं सगळं तू ह्यांना मागवलं होतस ना जानू अगं तुझा वास गेलाय तुझी चव गेली एवढं सोपं आहे ते एवढं नीट कळत नाही तुम्हाला हिच्यामुळे झालंय सगळं हिच्यामुळे तुमच्यामुळे झालंय तुम्ही कसला गेला सावंतिणीकडे पावाडा हे आणा समोरच्या बाबूच्यामुळे झालाय पूर्णा गेली तिकडे तोंडातले केक खायला जरा 2 मिनिट बंद ठेवा ना आता तोंड ऑनलाइन चालू झाली मीटिंग सॉरी सर सॉरी हे अलग आहे घर काय सर बाद में ऑनलाइन होता है हां मम्मी बोल मी व्यवस्थित आहे मी 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 व्यवस्थितच आहे मला काहीच झालं नाहीये हा मला काय कुठे होत आहे हा एक मिनिट हा मेसेज आला वाटतं मी नंतर बोलते तुझ्याशी चल बाय पाहिलं बाबू काय आता ह्याच्यात काय पाहिलं बाबू हिच्या आईचा फोन हिला येतो मला कोणी फोनच करत नाही बाबू आई नको गे त्रास होतो या सुरत हिच्या भाऊचा फक्त हिलाच फोन होतो मला फोनच करत नाही एक मिनिट आता मला बरं वाटत नाही तर माझे घरचे मलाच फोन करणार ना मला विचारायला नको विचारतील ना विचारायला नको सासू कशी आहे बा असं विचारायला नको तुम्ही तसं वागायला पाहिजे मला कोणी फोनच करत नाही बाबू बाबू हा सूर नका लावू सूर सांग रे पशाया हिलाच सगळे फोन करतात मला कोणी फोनच करत खूप इरिटेटिंग आहेत या बाबू तू मला फोन कर म्हणजे का मी आहे तू आपण डायरेक्ट बोलतो फोन कर तू मला फोन कर म्हणजे तू नको फोन करू काय दुसऱ्या दिवशी डोक्यावर झालाय परिणाम काय बोलतो तुला कळत तू मला फोन कर म्हणजे तू नको मला फोन करू म्हणजे मला फोन कर पण तू नको फोन करू काय बरोबर ते साई म्हणजे बाबू तू मला मावशी म्हणून फोन कर म्हणजे आई हे अति होत आहे आई हे बालिश पण आहे आई कुंदा मावशी म्हणून मला फोन आई ऐक ना कशाला नाही तुला कोण भाव देत कशाला उघड जबरदस्त रडू नको बाबू आईसाठी एवढं पण नाही करणं तू बाबू रडू नको करतो 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 फोन करतो कुंदा मावशी म्हणून फोन हे आई हे खूप बालिश आहे ऍक्च्युली आय बाई सारखा माझ्या नातेवाईकांचा फोन येतो बरे का पूर्ण बरे का पूर्ण काय करू ना आता नको घ्यायला बरी आहेस ना तूच फोन करायला कट का केलास तू मला आनंद मिळतोय ना बाबू परत कर परत कर हे कर ना कर ना उचलशील कट ना करायचं आधीच नाही नाही कर हॅलो बोल कुंदे हॅलो काय ग बरी आहेस का मलाच विचारशील कशी आहेस ग हिच्यामुळे झाला ग कुर्णा सून माझी असं गेली तिकडे केक खायला ह्याच्या त्याच्या तोंडातला केक खाल्ला आणि आली घेऊन कुर्णा बाबू कुठला काय बोलायला मी काय बोललोच नाही पण बाबूचा विषयच नाही निघाला हॅलो कधी काय बोलतो सगळं त्याच्या बायकोच चुकत पण तिची बाजू घेऊनच भांडत माझ्याशी तो झालाय बायकोचा बाई काय बोलताय काय बोलताय तू मला माझ्या फोनवर शिवाय देशील फोन ठेव फोन ठेव ठेवा फोन
हॅलो कुंदा. अगं हो ना ग, काय सांगू तुला बाई, पोराचं असंच असतं बाई, जोपर्यंत मांडीवर असतो ना तोवर पोर आपलं. एकदा बायकोच्या कुशीत गेलं की गेलं. ठेवलाय फोन. फोन ठेवलाय तो. अरे बाबू, हे कुंदा मावशीचा फोन आला होता. मला काय म्हणली माहितीये का, कुणामुळे झाला कुरणा. आता काय सांगू. झालीस खुश, आला तुला फोन नातेवाईकांचा, झालं समाधान, आता शांत बस. खूप नौटंकी आहेत रे. खूप आता मला फोन लाव. का फोन लाव. तिचं ठीक आहे. तुला येत आहेत ना फोन. फोन लाव. अगं तुला येत लाव फोन. सगळं माझ्यासारखं पाहिजे. दोन मिनिटं थांब. फोन लाव. बघ नानांचा फोन आलाय, गावच्या नानांचा फोन आहे. हॅलो नमा, आंब्याच्या पेट्या पाठवल्यात हा दोन. यांच्यामुळे झालाय मला हा विषय. हॅलो ऐक, मी आंब्याबद्दल. बाबूचं काय, बाबूचं तर काय तुम्ही बोलूच नका. बाबू आईच्या ताटाखालचं मांजर, बाबू काय बोलणार आईला. बाबू काय बोलतच नाही, बाबू गप बसलाय. शिक्षण नाही हो सासूचं माझ्या, ते आयुष्यभर रांधावाडा उष्टी काढाय एवढंच केलं. मी एकटीच काय ती, मग मला एकटीलाच विज्ञानाचं नॉलेज आहे. कसलं ह्यांच्यामुळे झालं, मी तेच सांगते ना तुम्हाला. गप्प बसा, पाया पडतो. गप्प बसा, गप्प बसा. अरे काय चाललंय, त्या रोगाने जगात थैमान घातलंय, हाहाकार माजवलाय, तुम्ही कसली थट्टा करताय. हे ब्लेम गेम करणं बंद करा. कोणामुळे कोणालाही काही झालं नाहीये. कळलं? हा आलाय तो आता भोगा. भोगा 17 दिवस. जरा दोन मिनिटं बसा ना, जरा शांत. हॅलो तोंडाकडे बघू. हॅलो मी पण बघू. अरे गप्प बस ना. गप्प बस बाबू. बोल. हॅलो हॅलो हॅलो. हा बोल. हा बोला. हा प्रसाद खांडेकर. हा बोला. हा लॅब मधून बोलतोय. काल तुम्ही आरटीपीसीआर टेस्ट केली होती ना. हा 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 सर, तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. तुम्हाला पालिकेकडून फोन येईल. थँक्यू पण नाही बोलू शकत. हा ठीक. झालं समाधान. झालं समाधान. मी सांगते ना, मी सांगते जानू. ए ए, तुम्हा दोघींमुळे माझाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता झालं समाधान बाबू. जानू आमच्यामुळे नाही हो. जानू असं काही कुणामुळे कुरणं होत नाही. असं याच्यामुळे झाला कुरणा, हिच्यामुळे झाला कुरणा, काय ग हो ना असं होत. असं नाही होत जानू. ऐक ना, जगात कोणाला कळलं नाही कोणामुळे झालंय कुरणा. ए बघ आता तू असं ब्लेम गेम करू नकोस हा जानू. जानू अब दूरी सही नहीं जाती. ये बाबू ये बाबू आओ राजा. मला माहितीये माझ्याशिवाय माझा बाबू राहू शकत नाहीये. कुशीत घेऊन झोपा तुमच्या बाबूला. बाबू जानू वेड नाही लागलंय. 14 दिवस तुम्हा दोघींबरोबर राहिला. मला वेगळा कोरोना झालाय. म्हणजे म्हणजे हॅलो अँब्युलन्स वो क्वारंटाईन सेंटर. क्या बात, खूप हसवलं मस्त. बघा हसरसी कशी दाद देत आहेत. सई ब्रिलियंट परफॉर्मन्स. एकतर खूप रिअलिस्टिक होता, खरंच एका घरात हा सीन घडतोय असं वाटलं. आय एम शुअर खूप सारी कुटुंब या परफॉर्मन्सला रिलेट करतील. एकदा फक्त बाबू म्हण ना परत. yes. विशाखे प्लीज. बाबू माझ्या आईला कॉपी करतो. याच्या आई ऍक्च्युली असं म्हणते बाबू. बाबू भांडणं नाही होत, हाक मार.
सुंदर केमिस्ट्री होती तुमच्यातलं नातं, प्रत्येकाच्यातलं नातं खूप छान तुम्ही वेगळं काढलं आणि स्पेसिफाय केलं, फार मजा आली. ज्वलंत विषय सादर केल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन, फार मजा आली. बघा टॅलेंट राव काय म्हणताय. फारच मला भयंकर आवडलं. मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की एक 7-8 महिन्यांपूर्वी जर हे स्किट आलं असतं तर कोरोनावरचं वॅक्सिन म्हणून ते सर्वदूर पसरलं असतं. या रोगाने जरी या माणसाला जर्जर करून सोडलेलं असलं, त्यांनी भंडावून सोडलेलं असलं, तरी प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक दुःखामध्ये कुठेतरी विनोद लपलेला आहे. तो फक्त आपण शोधायचा असतो आणि तो शोधून आपल्याला जितकी पॉझिटिव्हिटी मिळवता येईल तितकी मिळवायची असते आणि त्यातनं पटकन बाहेर पडायचं असतं. सो अनेक कुटुंब ज्या जी आत्ता या कोरोनामधून जात आहेत त्यांचा आजार चुटकी सरशी पळून जाईल जर त्यांनी हे स्किट पाहिलं. विशाखा ही कॉम्प्लिमेंट आहे पण खरंच ते भयंकर इरिटेट होतं बाबू आणि तुझ्यातला गोडवा असा आहे की जितक्या वेळा ते इरिटेट होतं तितक्या वेळा ते पुन्हा ऐकावं असं वाटतं. आणि या अशा सासू समोरचा सुद्धा तुझा रोमॅन्टिक पणा नवऱ्याबद्दल असलेला, त्यातही कोरोना झालेला असताना नमा विलक्षण आहेस तू, विलक्षण. प्रसाद फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक लिहिलं होतंस, फॅन्टॅस्टिक परफॉर्म केलंस. वारंवार तू सिद्ध करत चाललायस की नावात टॅलेंट आहेच. अफलातून मजा आली, खूप मजा. लय भारी, थँक्यू. आणि मंडळी आता बघूया तुम्हाला आजवरच्या आवडलेल्या प्रहसनांमधील एक खास प्रहसन. तर पोरांनो, आपल्या विनंतीला मान देऊन आज इथे आलेत गजल सम्राट समृद्दीन साहेब. त्यांच्या गजल या कार्यक्रमाचा इथे प्रोग्राम करायचा आहे त्यांना. सर, तुमचं खूप स्वागत आहे आमच्या MHJ गावात. अरे नाही नाही, धन्यवाद धन्यवाद. खरं म्हणजे मी तुमचे आभार मानतो. गजल या प्रकाराला एवढ्या दुर्गम गावात तुम्ही घेऊन आलात, किती मोठी गोष्ट आहे. नाही तसं नाही, काय आम्ही दरवर्षी काय ना काय प्रोग्राम ठेवत असतो इथे. म्हणजे आम्ही दरवर्षी बघा नाटक ठेवतो, ऑर्केस्ट्रा ठेवतो, जादूचे प्रयोग ठेवतो. मागच्या वर्षी गौरव मोरे आहेत ना, त्यांचा लाचारीचा प्रयोग ठेवलेला. काय रिस्पॉन्स आला, काय बात आहे. माणूस एकदम सोन्यासारखा. 9 आधी, 9 नंतर मग ते विशालभाई साजनभाईंची गाणी ऐकतात. मग काय ऐकायचं ना, मग तो संपला विषय, एंड. मग पण माणूस एकदम उत्तम काम मस्त करतात. पण कसं तर यंदा मी सरपंच म्हणून निवडून आलो या गावात, तर म्हटलं काहीतरी वेगळं ठेवूया आपण, नाही का. म्हणून मी आपलं म्हणलं की हे तुम्हाला गजल बोलायला बोलूया इकडे. नाही, गजल बोलत नाहीत, गजल गातात ऍक्च्युली. हरकत नाही, हरकत नाही. मी आमची ओळख करून देतो, ही माझी शिष्या. अरे बेटा राहू दे. ही प्राजक्ता माळी सूत्र संचालन करायला आलेली आहे. बस थँक्यू, धन्यवाद. मॅडम लोक कोण ओळखत नाही, म्हणजे सगळे ओळखतो मॅडम. येस येस, याला गप जरा. शुक्रिया. असं गावात नटी यायची खोटी घ्यायचं चालू होत असं. पोरं खोळंबलेत, लगेच चालू करू ना आपण प्रोग्राम चालू. तर म्हणजे कसं आहे की आज आपल्या इकडे गावात हे आलेले आहेत गजल गाणारे समृद्धीन साहेब आपल्याकडे आलेले आहेत. तर मी विनंती करतो की आपल्या गावातर्फे सत्कार करण्यासाठी आमच्या गावचे ज्येष्ठ कलाकार दत्ताराम गुवा भजनी मंडळाचे प्रमुख आपले ज्येष्ठ कलाकार मोरे मामा आहे ना, मोरे मा प्लीज या. मला सांगतो, जाम मोठा कलाकार आहे, जाम मोठा कलाकार आहे. रेडिओवर 3-3 भजनं झाली त्यांची, खूप मोठा कलाकार आहे. फक्त मध्ये प्लॅटॉनिक मध्ये जर असे अडकले, खूप पुढे गेले असतो, खूप पुढे गेले मोठ्या गायक झालो असतो. पद्या ते पुष्कळचे पुष्कळचे ते पुष्कळचे ए पद्या. अरे पद्या मिळाला आमचा पद्या.
आमचा पदे हा कोणाला ऐका मला नाही मिळत तुमच्या गावात आहे आमचा लाडका सगळ्यांचं सगळ्यांचं प्रेम पदे बस मिळाल्या बस खाली कुठं आलाय बसतो ना खाली बसतो बसा तिकडे बाजूला त्यांच्या एवढ्या मोठ्या माणसाच्या बाजूला मी बसा होतोय बघा मोरमा कसं आहे कलाकार हा कलेनं मोठा होत असतो मुंबईवरनं आला म्हणून मोठा नाही का बरोबर ना खरे म्हणजे बसतो म्हणजे नाही आग्रह करतात खरं तर तुमचे आभार मानायचे मला आमचा जो वाद्यवृंद होता त्याच्या टेम्पोला थोडासा ऍक्सिडेंट झाला म्हणून आमचा ढोलकी पट्टू तबला पट्टू आलेला नाहीये तर त्यामुळे तुम्ही तुमचा अरेंज केलात गावचा बने बने प्राजक्ता उस्ताद नमस्कार मी प्राजक्ता माळी शुक्रिया शुक्रिया धन्यवाद जवळ जवळ पाऊण तास टाळे वाजवत होते हे एवढं काय म्हणजे चांगलंय म्हणजे आनंद आहे शिष्य हरकत नाही तर रसिक हो मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते गझल नवाज समृद्दीन चौघुलिया यांच्या गझल संध्या या कार्यक्रमात नाही ठीक आहे हरकत नाही तर रसिक हो समृद्दीन यांचा जन्म 31 जुलै 1970 या शुभदिनी झाला हरकत नाही लहानपणापासूनच समृद्दीन ह्यांना शब्दांशी खेळायचा फार छंद होता आणि त्यातूनच सगळ्या जगाला मिळाले गझल सम्राट समृद्दीन चौघुलिया नाईस का हरकत नाही मी समृद्धीने यांना विनंती करते की त्यांनी टाळ्यांची अपेक्षा न करता आजची पहिली गझल सादर करावी धन्यवाद प्राजक्ता फारच छान बोललीस तू खरं तर गझल हा प्रकार फार प्राचीन आहे वय काय गझल या प्रकाराची मुळं जवळजवळ 7व्या दशकात आपल्याला पसरलेली दिसतात हा गप्पा नाही मारत आहे तुमच्याशी जनरल सांगतोय किसीने खूप कहा है तरन्नुम की सियासत कोई बेजुबा क्या समझे तुमच्या भजनाने चालू करा हे थंड झालंय सगळं भजनात तापवत राहून नाही काय मी म्हणजे फारच आग्रह करताय म्हणून नाही तर मी काही गाणार नव्हतो बाकी काय वाटतं जरा थंड सुरू झाली तापवून देतील मग तुम्ही वरती खेचा ना मुळात हा प्रकार असतो तो तसाच थंड सुरू होतो ऍक्च्युली पण हरकत नाही स्थानिक कलाकार आहेत मी नेहमीच कौतुक करतो त्यांचं जसे खरे मोती हे सागराच्या तळाशी मिळतात त्याचप्रमाणे सच्चे कलावंत देखील अशा दुर्गम भागात सापडतात क्या बात किती गोड आहे तुमचा आवाज क्या बात खूपच सुंदर थँक्यू सर कसा वाटला माझा आवाज तुम्हाला
चांगला आहे आवाज, चांगला आहे आवाज, चांगला आहे आवाज, चांगला आहे. म्हणजे गावाच्या साईडला जी निरागसता असते ती आवाजात आहे तुमच्या. जो तो दणका असतो तो आहे त्यांच्या आवाजात. म्हणजे पण मूळ माझा कार्यक्रम आहे हे मागे एवढं खर्च केलाय त्यामुळे माझा कार्यक्रम आहे गझल याचा कार्यक्रम आहे त्यामुळे आता आपण लगेच गझल या कार्यक्रमाकडे वळूया. तर जगजीत सिंगजी यांची कैफी आझमीने लिहिलेली एक सुंदरशी गझल मी तुमच्यासमोर पेश करतो. माझ्या ऐकताय का जरा तुम्ही गझलचा कार्यक्रम आहे तुझ्या. तुझा कोंबडा अख्खा रात्रभर नाचणार यांचा होऊ दे. आपण अख्खा रात्रभर नाचवतो कोंबडा. आता थांब जरा उघडत आवाज असे काय म्हणजे तुम्ही काय चाललंय गाणं शिकलात का तुम्ही. मुली अगं शिष्या आहेस ना माझी. एक मिनिट एक मिनिट तुम्ही गाणं शिकलात का कुठे मला सांगा जरा. नाही ते मुलातच माझ्या गळ्यात आहे गाणं. फारच क्यूट हा खूपच सुंदर. अरे बापरे अजून एक प्लॅटोनिक सुरू होत की काय. एक मिनिट आत्ताच आपल्या गावचे जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांनी ह्या इथे जे गायला आलेत त्या गायकांना एक रोख रक्कम बक्षीस जाहीर केलंय. त्यांना गाण्याची आवड आहे तर मी विनंती करतो की प्रभावाकर मोरे मामा तुम्ही बक्षीस स्वीकारावं. सम्राट समृद्धी साहेब यांना विनंती करतो की मोरे मामा नाही द्यावा. व्हेरी गुड. नाही मी देतो मला द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण माझ्या मानधनापेक्षा डबल आहे ते मला एवढं सांगायचं. तरी फक्त एक जस्ट बोलले तर खरं तर माझा हा गझलचा कार्यक्रम आहे त्याच्यात हे पैसे कमवत आहेत हे मला पटत नाही. कमवायचं नाही ते बक्षीस आहे कमवायचं काय. नाही पण हे मुळात यांनी स्वतःचं भजन का सुरू केलं ना का सुरू केलं तुम्ही. ते तुम्ही असा इशारा केला ना म्हणून मी सुरू केलं का. नाही इशारा नव्हता हो माझे स्वर हल्ले तसे माझे हातही हल्ले असे. हो तुमचे हात हल्ले पण माझे स्वर हल्ले ना त्याच्यामुळे. अरे मुद्दा तो नाही घ्या तू तुम्ही. याला मारे ना मी रात्री कुणी येऊन चेष्टा नाही करायची माझी. गझल नवाज आहे मी गझल सम्राट म्हणतात. तू आता हे प्राजक्ता आपण पुन्हा पहिल्यापासून सुरू करूया. तू नव्याने लीड दे आणि आता बिंबवून सांग की हा गझलचा कार्यक्रम आहे कळलं का जरा नीट बिंबवून सांग. हो हो गुरुजी हो. तर रसिक हो तुम्ही सगळेजण आनंद घेताय समृद्धीन यांच्या गझल संध्येचा. आणि समृद्धीन यांची खासियतच आहे रसिक हो की ते असे छोट्या छोट्या शब्दातून आभाळा एवढा अर्थ मांडतात. आता त्यांचा हा एक शेरच बघा ना. त्यांचा एक शेर आहे जो मला फार आवडतो. ते लिहितात उन्हें बिना बताए समझने का इंतजार है. गौर फरमाइएगा. उन्हें बिना बताए समझने का इंतजार है बस उन्हें ये इंतजार समझने का इंतजार है. एक मिनट आता जो प्राजक्ता माळी मॅडम यांनी जो शेर इथे आता म्हटला त्याबद्दल गावचे ज्येष्ठ पंचायत सदस्य बाप्पी मांजरेकर यांनी रोख रुपये 50,000 कापून खाईन मी. अरे अपमान करायला बोलवलंय का इकडे. गझल संध्या आहे ना इतर जणांना पैसे वाटताय तुम्ही. अरे गझल संध्या आहे म्हणजे गझल आहे का इतरांना संध्या आहेत काय काय. बघा आता कसं आहे आत्ताच असं जाहीर झालंय म्हणजे आत्ताच कमिटीने निर्णय घेतलाय की मोरे मामाने जी काय भजनं गायली आहेत ते हे जे आलेत समृद्धीन साहेब यांच्या मानधनात 12,000 मोरे साहेबांना वळवायचे. माझ्या
माझ्या 15,000 तुम्ही यांना 12,000 देणार हे कोणी सांगितलं? मी माझा नकार याला. असं नका करू, तुमच्यासारख्या मोठ्या कलाकारांना मिळालं त्याला ग्रुप येईल जरा. मी ना तुम्हाला नंबर देते, हा माझा नंबर आहे, उद्या मला फोन करा, आपण कॉफी प्यायला जाऊ. ऑफकोर्स ऑफकोर्स आपण जाऊया. 3 मिनिटं नाही झाली तो कॉफी प्यायला चाललाय तिच्या बरोबर. मला 15,000 परत, मला माझं मानधन परत पाहिजे 15,000 रुपये. ए मला परत द्या. कसले 15,000? आत्ता 12,000 त्यातले वळते केले तर कसले 15,000? अरे ते तुम्ही केले, मला कुठे मिळालात? उरलेले 3,000 द्या मला. बदल द्यायची रे टकल्या. आल्यापासून एक गाणं तरी म्हटलंस का? एक गझल म्हटलीस? मला संधी तर द्या तुम्ही. अलीकडे असं असं सुरू करता तुम्ही. संधी काय? नुसता काहीतरी हिंदी शब्द बडबडतोय इकडे. हे सगळं थंड होतंय. मोरे मामा आमच्या उचलतात सगळा प्रोग्राम. अरे पण गझलचा कार्यक्रम आहे तो असाच असतो. खांडेकर अरे मोठे गायक आहेत का? नाही तर एवढा अपमान नाही करायचा. एक काम कर, मी पुढे गातो, यांना कोरसला मागू उभा कर. काय मी कशाला कोरसला उभा राहू? मी तुला कोरस देणार. गझल नावाज मी गझल सम्राट आहे. हो भावा, तुला 3,000 रुपये हवं असतील ना तर तू कोरस गा बघू. गझल संध्या गातो मी, मला तुम्ही कोरस. हे बरोबर.